मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं 50 वर्षांमध्ये? उद्धव ठाकरेंचं काहीच चुकलं नाही. मातोश्रीला बडव्यांनी घेरलंय. तुमच्या बोलगेवडेपणामुळे सेना फुटली म्हणून मराठी माणूस मराठी मुस्लिम तर अशी काही लाईन ठरली? MIM तुमच्याबरोबर असेल. तुरुंगवासात जाऊन आलात आणि वाघाची शेळी झाली. पण यामध्ये मराठी माणूस, मुंबईतला मराठी माणूस, म्हणजे तुम्ही बहुजनांना किंवा दलितांना बरोबर घेण्यासाठीचा हा जो एक उठाट सगळे उठाठेव आहे तिथं होईलच. मराठी माणूस आहे आणि मराठी मुस्लिम आहे, तर हा मराठी मुस्लिमही बरोबर घेण्याच्या दृष्टीने यावेळेला नवी घोषणा असेल मराठी माणूस मराठी मुस्लिम, तर अशी काही लाईन ठरली? अशी काय घोषणा आम्ही दिलेली नाही. हे काही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी याच्या संदर्भात काहीतरी संशोधन केलेलं आहे, त्यांनी काही रिसर्च सेंटर्स उघडलेले आहेत. पण मुसलमानांनी जर आमच्याबरोबर येण्याचं ठरवलं असेल तर तुमच्या पोटात का दुखत आहे? तुम्हाला मेहबूबा मुफ्ती चालते का तुमच्याबरोबर आलेली, जी फुटीरतावादांना संरक्षण देणारी, किंवा देशद्रोही जे लोकं होते जे फासावर चढवले गेले, किंवा जे पोलीस किंवा लष्कराच्या चकमकीत मारले गेले त्यांना स्वातंत्र्य युद्धाचं स्थान देणारी, ती मेहबूबा मुफ्ती तुम्हाला चालते? चालते ना. हो, युती केलीच होती नाही, सरकार बनवलं. आजच या सरकारचे सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितलं आहे की इस्लाम हा एक शांततेचा धर्म आहे. हे तुम्हीच सांगताय ना, मग तुम्ही आमच्याकडे का बोट दाखवताय? या देशामधला एक मोठा समाज आहे, एक मोठा वर्ग आहे, जो या देशाचा नागरिक आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात यावं या मताच्या, त्यांनी अल्पसंख्याक म्हणून स्वतःला मानू नये आणि राजकारण करू नये व्होट बँक म्हणून, ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. अशा वेळेला जर मुस्लिम समाज शिवसेनेशी जोडला गेला असेल तर यांना भीती वाटते. हे एका भीतीतून आमच्या इथे आरोप करतायत. मी जेव्हा अर्थरोड तुरुंगातून सुटलो आणि तो प्रचंड गर्दीतून जो पुढे निघालो गाड्या, तेव्हा मला आश्चर्य वाटलं की पुढे सगळा तो मोहम्मद अली रोड वगैरे जो भाग आहे मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण मुस्लिम वृद्ध मला भेटण्यासाठी गर्दी करून उभे होते एका प्रेमानं. आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे कशाकरता सांगत होते ते. ही भीती आहे भाजपच्या मनामध्ये. हे सगळे एकत्र आले तर आपलं कायमचा गाशा गुंडाळला जाईल. तुम्ही पुन्हा एकदा तुरुंगवासाची आठवण करून दिलेली आहे. तुम्ही तिथून बाहेर पडलात आणि पुन्हा एकदा राजकीय प्रवास तुमचा सुरू झाला. पण तुमच्यावर एक आरोप होतो त्याच्यानंतरचा, म्हणजे विरोधकांनीच केला तुमच्यावर, की तुरुंगवासात जाऊन आलात आणि वाघाची शेळी झाली. आता तुमच्याशी बोलताना असं वाटलं का? मला तर नाही वाटलं. मग हे तेच लोक आहेत हे अशा प्रकारे संपूर्ण माध्यमं वापरून नेत्यांना राहुल गांधीला पप्पू म्हणणारे ठर. मग राहुल गांधी दिसला नाच किती मोठा वाघ आहे तो आमच्या बाबतीत. पण लोकांना कळतं हे 40 शेळ्या घेऊन राज्य करताय डरपोक घाबरवून. आम्ही घाबरलो नाही. जर मी घाबरून बाहेर बसलो असतो तुमच्याबरोबर तर मी शेळी नसतो किंवा शेळी असतो. पण मी तुम्हाला घाबरलो नाही. मी तुरुंगाची पर्वा केली नाही, मी खोट्या आरोपांची पर्वा केली नाही, मी लढत राहिलो आणि बाहेर आलो. तुम्ही का मला शेळी म्हणलं? तुम्ही शेळपटात. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24